आणि यानंतर एक दिलासादायक बातमी आहे. खरं तर देशातलं पहिलं मोबाईल सॅनिटायझेशन युनिट आहे ते आता पुण्यात कार्यरत झालेलं आहे. जे पोलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी हे कोरोनाग्रस्त भागात गस्त घालत असतात, इथं सेवा देत असतात, त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हे मोबाईल सॅनिटायझेशन युनिट वापरलं जाणार आहे, जेणेकरून या कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव होईल. हे मोबाईल सॅनिटायझेशन युनिट नेमकं काम कसं करतं याबद्दल अधिक सांगतायत आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक घरामध्ये असताना रस्त्यावर मात्र पोलीस मोठ्या संख्येनं असतात आणि या पोलिसांची देखील सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून सॅनिटायझेशन व्हॅन पुणे पोलीस दलामध्ये दाखल झालेली आहे. संजीवनी असं या व्हॅनला म्हटलेलं आहे. पोलीस कर्मचारी ज्या ज्या ठिकाणी असतील, बंदोबस्तावरती असतील, त्या ठिकाणी प्रत्येक 12 तासानंतर या व्हॅनमध्ये जातील आणि त्यांना अशा पद्धतीनं सॅनिटाईज केलं जाईल, निर्जंतुकीकरण केलं जाईल आणि एकूणच त्यांच्या सुरक्षिततेची, त्यांच्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. त्यातच प्रात्यक्षिक आपण इथे बघतो आहोत. खरं तर ज्या पद्धतीनं डॉक्टर असू द्यात, पोलीस असू द्यात किंवा आरोग्य विभागाशी संबंधित सगळे कर्मचारी काम करतात, त्यांच्या आरोग्याची किंवा त्यांच्या प्रकृतीची काळजी ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. तरच आपण या कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये यशस्वी ठरणार आहोत. फिरोजनी नितीन खानवरसह अरुण मेहत्रे, V24 तास, पुणे.